मुख्यमंत्र्यांसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची थोड्याच वेळात बैठक होणार आहे। सिल्वर ओकची बैठक संपल्यानंतर आता इथले सगळे मंत्री वर्षा बंगल्याकडे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या बंगल्याकडे रवाना झालेले आहेत। याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी कृष्णात पाटील आमचा प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। कृष्णात, नेमकं काय घडतंय, या बैठकीतले मुद्दे कोणते महत्त्वाचे असणार आहेत? रेश्मा, नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना देखील वेग सुरू झालेला आहे। खास करून महाविकास आघाडीमध्ये चर्चा रंगताना दिसून येते। खास करून जी बैठक सिल्वर वॉकवर झाली होती, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही नेते या ठिकाणी उपस्थित होते, आता तेच बैठक मुख्यमंत्र्यांसमोर सोबत होते। मुख्यमंत्री निवासस्थानी, वर्षा निवासस्थानी ही बैठक होणार आहे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्व नेते, खास करून महत्त्वाचे नेते जे आहेत, ते या बैठकीमध्ये सामील होणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याचबरोबर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात हे सर्व नेते या बैठकीला उपस्थित असतील। या बैठकीमध्ये चर्चा होईल ती प्रामुख्यानं नवाब मलिक यांच्या अटकेनंतर त्यांना कशा पद्धतीनं सोडवलं जाईल, त्यातून कशाप्रकारे मार्ग काढायचा आणि त्याचबरोबर नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायचा की नाही या संदर्भात देखील चर्चा होईल। कारण या संदर्भात शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांची देखील फोनवरून चर्चा झाल्याची माहिती समोर येते, ज्यामध्ये नवाब ज्यावेळी सीबीआयनं काही मंत्र्यांना त्या पश्चिम बंगालमध्ये अटक केलं होतं त्यावेळी त्यांनी तिथं राजीनामा घेतला नव्हता, तर अशाच प्रकारे इथं देखील राजीनामा घेणार नसल्याचं सध्या काही जण सांगितलं जाते, माहिती मिळते। परंतु या बैठकीमध्ये चर्चा होईल ती त्यांच्या राजीनाम्यासंदर्भात आणि त्यांना कशाप्रकारे बाहेर काढलं जाऊ शकतं, या ईडीच्या कचाट्यातून कशाप्रकारे मार्ग काढला जातो यावर प्रामुख्याने चर्चा होऊ शकते। कृष्णा, तुमच्याकडून वेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू, तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना देखील फोन केला, कारण तिथं जेव्हा कारवाया झालेल्या होत्या तेव्हा तातडीनं राजीनामे घेतले होते का, याबद्दलही त्यांच्या चर्चा झाल्याचं कळत आहे। दरम्यान शरद पवारांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना एक महत्वाचा संदेश दिलेला आहे, महाविकास आघाडीत ऐक्य ठेवा असा सल्ला नवाब मलिकांच्या अटकेनंतर शरद पवारांनी महाविकास आघाडीला दिलेला आहे। सर्वांनी एकी दाखवून प्रत्युत्तर द्या अशा सूचना बैठकीत त्यांनी केलेल्या आहेत आघाडीच्या नेत्यांना। दरम्यान पवारांनी सकाळी काय प्रतिक्रिया दिलेली होती ती देखील आपण बघूया। बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे